हरिओम हो श्रीराम अंबजने माझं नाव विजयसिंह संभाजी पाटील कसबा बोरगाव उपासना केंद्र मी दो दोन हजार सहा सालापासून बापूंच्या सानिध्यात आलो व तिथून पुढे मला काय भरपूर अनुभव येत गेलेत दोन हजार सोळामध्ये माझं पहिलं लग्न झालं लग्न झाल्यानंतर प्र बरोबर एक महिन्यानंतर म मा, माझी प पत्नी तिच्या माहेर गेली व इकडे येण्यासाठी ती न नकार देऊ लागली बाहेर राहण्याचे सांगू लागली बाहेर राहण्याची पण सोय केली तरी पण तिथं कोल्हापूरमध्ये आली नाही वडिलांचे टेन्शन वाढत गेले आमची परिस्थिती बिकट त्या टेन्शनमध्ये वडील वारलेत वडील वारल्यानंतर मी मी माझा भाऊ व आई आम्ही तिघेच राहिलो व बापूंच्या कृपेने मित्रांच्या साथीने मला डिओ डिओसाठी मी भरपूर प्रयत्न केले पर मला कोण चांगली वाट दाखवत नव्हतं आणि असं मित्रांच्या घरामध्ये बसलेलो असताना तर त्यांचं वडील कडेला बसलेले होते ते वडील म्हणले ते काय झाले रे बाळ म्हणले आणि मला म्हणले तू सकाळी उठायचंस आणि बरोबर सात वाजता कोल्हापूर गंगावेशला यायचंस आणि ते स्वतः त्यांचा वकील गाठून दिला वकिलाशी ओळख करून दिली आणि मला पण सांगितले की ते या वकिलांना तू सोडायचं नाहीच कंटिन्यू माझ्या बापूंचं उपासना ते चालूच होती त्यामुळे मलाही मिळत गेलेत त्यानंतर ठराविक दिवसामध्ये डिवोर्स झाला डिवोर्स झाल्यानंतर मी इकडे तिकडे बरकटत गेलो कारण लोक बडबडणार काही काही लोक नावं ठेवणार त्यामुळे मी खचलो नाही पूर्ण मला माहीत होतंय की माझा बापू हे काही सर्व ठीक करणार आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसला मी जे म्हणजे घरातल्यांच्या बरोबर घरा आईनं मला एका भक्ताकडं नेलं मला ह्यावर कोणताही एक काडी मात्र विश्वास नाही हे घरातल्यांना पण माहीत आहे कारण मी बापू आहे की बापू एवढंच मला माहीत आहे आणि मी त्याच्याकडे गेल्यानंतर त्यानं सांगितलं की याचं दुसरं लग्न होणे शक्य नाही शक्य नाही माझा बापूंचा तारकमंत्र कंटिन्यू चालूच होता त्यानंतर माझ्या पुतणीचं लग्न ठरलं पुतणीचं लग्न ठरल्यानंतर आमचे सप्तसंग सेवक ते लग्नाला होते तिथे मग मा मला बोलवलंय विजय काय मुंबईला येणार का मुंबईला येणार का म्हटलं म्हटलो बापू भेटणार अस कारण आधी बापू भेटलं नव्हतं ते गेलेल तो त्यानंतर म्हटलो बापू भेटणार असतील तर मी येणार मुंबईला तर तू चल यायचं तरी काम कर मी बापूंची भेट घालून द्यायचं काम करतो गेलो त्यांच्याबरोबर गेलो त्यानंतर तिने राठोड सरांचा याग होता याग मध्ये मला बसवलं बसवल्यानंतर त्यानेच सुचितदाशी भेटण्यासाठी न नावही दिलं सुचितदाना दाना भेटल्यानंतर सुचितदा मला घोडकष्टोधरण स्त्रोत्र म्हण मन, बारा वेळा म्हणण्यासाठीच सांगितलं आम्ही तेव्हापासूनच चालू केलं आणि बरोबर एक महिना होतोय का नाही तोपर्यंत माझे लग्ना लग्नासाठी सांग सांगणं आलं लगीन ठरलं व त्यानंतर आत्ता मला एक थोरली मुलगी अडीच वर्षाची आणि आता एक महिन्याचा मुलगा आहे आणि हे सर्व बापूच करू शकतात हरिओम श्रीराम अंबदने नाचूली